विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर विवाहितेचा छळ, नरबळी आणि अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, की ज्यामध्ये आपण सेक्शन 3 हे अँटी सुपरस्टिशन ऍक्टचा लावलेला आहे, ज्यामध्ये हे ॲप्लिकेशनमध्ये हे आहेत की ते काही अमावस्याच्या वेळी ते फॅमिली काही सुपरस्टिशियस प्रॅक्टिसेसमध्ये इंडल्ज होत होती आणि ते अमावस्याच्या वेळी ज्यावेळी ते त्यांना सांगत होते की ते त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि ते फोर्स करत होती त्यांना घरामध्ये अमावस्या प्रत्येक अमावस्याला, आणि ज्यामध्ये वेगवेगळे घराचे काही लोकांच्या काही लोकांनी त्यांना फोर्स पण केला, काही लोकांनी त्यांना समजून सांगितलं. आणि दुसरा ह्याच्या पुढे जाऊन हे पण ह्या मेन्शन आहेत की एका स्मशान घाटामध्ये जाऊन तिथे काही बोन्सच्या काही होता त्यांना फोर्स केला ते खाण्यासाठी. हे पण विषय आपल्यासमोर आलेला आहेत की कोंकणमध्ये कुठल्या धबधबाच्या खाली जाऊन त्यांना काही अघोरी प्रॅक्टिसमध्ये इंडल्ज करण्याचा पण प्रयत्न केला होता, ज्यामध्ये एक दुसरे म्हणजे काही इन्स्ट्रक्शन्स घेत होते, म्हणजे काय करायचं आहेत ते दुसऱ्याकडून ते विचारत होते. जे आपली तपास आहे सध्या, FIR दाखल झाल्यानंतर खूप सिरियस विषय आहेत. 7 आरोपी आपण त्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत आणि त्या आरोपीला आपण सध्या शोध चालू आहेत, लवकरात लवकर आपण ते लोकांना अटक करणार. महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली काहीही प्रकार सुरू आहेत. श्याम मानव आणि बागेश्वर बाबांचे प्रकरण ताजे असताना पुण्यात असा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.